उद्योजक आज या सगळ्या अर्थसंकल्पाकडून नेमकं काय अपेक्षा ठेवत मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स महासंचालक प्रशांत गिरबणी सर आता आपल्या सोबत आहेत प्रशांत सर आजच्या या अर्थसंकल्पातून तुम्हाला काय अपेक्षा आहेत उद्योग क्षेत्र कसं पाहत आजच्या या अर्थसंकल्पाकडे दोन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपण बोलूयात याविषयी पहिल्या टप्प्यामध्ये मॅक्रो इकॉनॉमी त्याची अशी आहे की उद्योग क्षेत्राला वाटेल की चांगली ग्रोथ असावी ग्रोथ ओरिएंटेड बजेट असावं म्हणजे साडेआठ ते नऊ टक्के ग्रोथ उद्योग क्षेत्राला असंही वाटतं की आपला जो फिस्कल डेफिसिट आहे वित्तीय तूट आहे ती सहा पॉईंट आठ टक्क्यापासून कमी व्हावी ती सहा टक्क्यापर्यंत वगैरे असेल तर चालेल उद्योग क्षेत्राला असंही वाटतं की कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे पायाभूत सुविधांसाठी जास्त खर्च केला जावा जेणेकरून कन्झम्शन वाढेल रोजगार निर्मिती वाढेल उद्योग क्षेत्राला हे सुद्धा वाटतं की जी ज्या पॉलिसीज किंवा जी धोरणं मागच्या बजेटमध्ये सादर केली गेली त्यांना आणखी बळ द्यावं आणि नवीन धोरणं सुद्धा सादर केली जावीत हे झालं एक दुसरा भाग असे की आपण जेव्हा उद्योगाची प्रगती पाहतो हो तेव्हा असं लक्षात येतं की मोठ्या उद्योगांची चांगली प्रगती झाली आहे मात्र लाखो करोडो जी छोटी उद्योग आहेत सूक्ष्म लघु मध्यम उद्योग आहेत त्यांना आणखी थोडा अवधी लागतोय कोरोनापूर्वी परिस्थितीत यायला बऱ्याच उद्योगांना तर त्यांच्यावरती लक्ष द्यायला हवं म्हणजे काय तर तीन बाबी आहेत पहिली बाब जी ईसीएल जी स्कीम होती ती खूप चांगली होती पतहमीची जी योजना होती ती ती आणखी काही काळ चालू ठेवायला पाहिजे तर तू कमी लागेल मात्र चालू ठेवा दुसरी जे बजेट असतं एम एस डिपार्टमेंटचं म्हणजे हा लघु मध्यमांकडं उद्योगांकडे बघण्याचं ते मागच्या वर्षी पंधरा हजार सातशे कोटी होतं म्हणजे फक्त पाच हजार सातशे कोटी आणि दहा हजार कोटी हे ईसीएलजीएस स्कीम साठी जी स्कीमसाठी होते ते पाच हजार सातशे कोटी वाढवायला हवेत कारण तीस टक्के आपल्या जीडीपीच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तीस टक्के हे फक्त लघु मध्यम उद्योग कंट्रीब्यूट करतात सूक्ष्म लघु मध्यम उद्योग ही दुसरी बाब तिसरी आणि शेवटची बाब अशी आहे की पॉलिसीज बऱ्याच लागणार आहेत ईज ऑफ डुईंग बिझनेस किंवा डिलेड साठी ट्रेड प्लॅटफॉर्म आणि जीएसटी लिंक करणं या गोष्टींवरती जर सुतोवाच केलं गेलं तर आणखी चांगलं बळ येईल आणखी जास्त उत्साह वाढेल बर पण माझा एक मुद्दा असा आहे सर आता तुम्हाला विचारायचं आहे सरकारच्या तिजोरीमध्ये खूप पैसा जमा झाला गेल्या काही काळामध्ये विशेषतः जीएसटी मधून हा पैसा जमा झाला गेली सात महिने असे होते या कोरोनाच्या संकट काळात सुद्धा की एक लाख कोटींपेक्षा जास्त पैसे जीएसटीच्या माध्यमातून संकलन हे झालेलं आहे याचा अर्थ जीएसटीतून निर्माण झालेले हे पैसे हे आपल्या उत्पादनातून आलेले आहेत आपल्या अर्थव्यवस्थेसाठी हे एक बुस्टर ठरलंय काय याच्याकडे कसं पाहता तुम्ही नक्कीच जीएसटी ही वरती दिली जाते आपण जेव्हा काही उपभोग घेतो एखाद्या सेवेचा किंवा वस्तूचा त्यावरती दिली जाते ती वाढली आहे हे नक्कीच लक्षात येतं ही खूप खूप चांगली बाब आहे त्याचं कव्हरेज सुद्धा वाढलंय जीएसटीचं त्यातनं जे जी फ्रॉड होत होते ते कमी झालेत त्यासाठी नक्कीच सरकारचं अभिनंदन करायला हवं हो। यासोबत मात्र मुद्दा असा आहे ढोबळमानानं गणित बघूयात मागच्या वर्षीचं अर्थसंकल्प होता पस्तीस लाख कोटींचा ढोबळमानाने त्यापैकी सतरा ते अठरा लाख कोटी हे कर संकलन होतं जीएसटी इन्कम टॅक्स कॉर्पोरेट टॅक्स वगैरे किती अठरा लाख कोटी जवळपास तर तो थोडासा वाढलाय म्हणजे एका लाख कोटी त्यात वाढ झाली आहे पूर्ण ओव्हरऑलमध्ये मात्र तरी सुद्धा पस्तीस लाख कोटीपैकी मागच्या वर्षी आपल्याला पंधरा लाख कोटी इतके किंवा त्यापेक्षा थोडेसे जास्तच कर्ज घ्यायला लागले सरकारला ती आपली वित्तीय तूट त्यामुळं तुमच्या प्रश्नाकडे वळता जीएसटी वाढल्याचा नक्कीच फायदा झालाय ती वित्तीय तूट थोडीशी कमी होईल किंवा सरकारला खर्च करण्यासाठी ज्या डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीजवरती खर्च करण्यासाठी थोडासा जास्त निधी मिळेल पुढल्या वर्षी असे अंदाज आहेत की ही जीएसटीची ग्रोथ जीएसटीच्या कर संकलनाची ग्रोथ बारा ते तेरा टक्के वाढेल असे संकेत आहेत बर मला आता खरं तर या जितेंद्र सरांना विचारायचं आहे की सर आता करांच्या संदर्भात आपण बोललो पण सरकारच्या समोरचं मुख्य आव्हान नेमकं काय आहे कारण कोरोनाच्या ह्या सगळ्या परिस्थितीतून जेव्हा देशाची अर्थव्यवस्था उभी राहतीये तेव्हा लगेचच लोकांच्या हातात पैसा देणं हे शक्य आहे का नाही आता सरांनी जसं असं म्हटलं की आपली फिजिकल डेफिसिट म्हणजे हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचणं पटकन कठीण आहे ती फिजिकल डेफिसिट आपल्याकडे खूप झालेली आहे म्हणजे आपल्याकडेच नाही जगभरात झालेली आहे आणि त्यात मी एक मुद्दा अजून ऍड करेन त्याच्यात सरकारचे जे कर्ज आहेत म्हणजे आता खूप कर्ज पण वाढले तर जवळजवळ त्याच्या पस्तीस टक्के हे पुढचे पाच वर्ष आहेत त्याची रिपेमेंट आता टर्म आलेली आहे म्हणजे सरकारचं जे खर्च कर्ज आहे म्हणजे भारत सरकारचं जे कर्ज आहे त्याचा परतावा म्हणजे जो रिपेमेंट करायची त्याच्यातले जवळजवळ पस्तीस ते चाळीस टक्के या पुढच्या पाच वर्षामध्ये त्याची ड्यू डेट आहे म्हणजे ही गोष्ट पण लक्षात ठेवायला पाहिजे आणि मुद्दा म्हणजे मेन प्रश्न रोजगारीचा कितीही आपल्याकडे भांडवल जरी असलं आपण खर्च बऱ्यापैकी करतोय म्हणजे उद्योग वाढवण्यासाठी पण प्रश्न होतोय तो व्यवस्थित हातापर्यंत पोहोचतोय का आता उद्योजक उद्योजक आता तुम्ही स्मॉल स्केल इंडस्ट्रीज बघितली एमएसएमई आता डेफिनेशन बदलली खूप मोठ्या प्रमाणात संस्था एम मध्ये आल्या हा तिथे चांगलं खूप अनुदान आहे पण प्रश्न असा आहे की उद्योजक म्हणजे जर समजा जर उत्पादन वाढवायला झालं वाढवायचं झालं तर हे जे लघु उद्योग आहेत त्यांना खूप खूप प्रोत्साहन देणं गरजेचं आहे त्याप्रमाणे स्कीम्स पण येत आहेत पण प्रश्न असा आहे ते त्यांच्या हातात पोचतायत का आणि लोकांना माहिती आहेत का आता बऱ्याच गोष्टी आहेत ते अनुदान त्यासाठी माझं असं वैयक्तिक मत होतं की तिथे आता उद्योगांना जर चालना द्यायची झाली तर त्यांना कर्ज देणं खूप गरजेचं आहे आणि आपल्यासाठी खूप बँकिंग संस्था आपल्याकडे आहेतच अनुदान आहेत भरपूर अशी एक संस्था पाहिजे की ह्या बाबतीत ह्या गोष्टी त्या लघु उद्योजकांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना त्यांची माहिती होईल माहितीच नाही आहे म्हणजे बरेचसे अनुदान आहेत पस्तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के सरकारचं अनुदान आहे आपण आपल्या आणि आपल्या पर्शातनच ते जात आहेत म्हणजे करदात्यांकडन तिकडे जात आहेत पण ते योग्य प्रमाणे तिथे पोहोचत नाहीयेत जशी मुद्रा मुद्रा योजना होती ते व्यवस्थित म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्याचे पैसे दिले गेले पण त्याचा योग्य विनिमय होतोय की नाही म्हणजे याच्यावरती चेकआउट सुद्धा पाहिजे